हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आणि आज माझ्यासोबत आहे सुव्रत जोशी आणि तो पार्टी करायला आलाय माझ्यासोबत. पार्टनरची जी फिल्म येते, कसं चाललंय? फॅन्टॅस्टिक चाललंय यार. 7 सप्टेंबरला आमची पार्टी येते आणि मला असं वाटतं की आत्ता करेक्ट सीझन आहे, कारण सगळेच पार्टीच्या मूडमध्ये आहेत. आत्ताच दहीहंडी झाली आहे. दहीहंडी म्हणजे जल्लोष असतो, गणपती येणार आहे. गणपती म्हणजे सुद्धा एका अर्थाने आपले मला काय वाटतं आपले सण म्हणजे पार्टीज आहे एका अर्थाने. कारण सगळ्या कुटुंबांनी एकत्र येणं, मित्रमंडळींनी एकत्र येणं, छान छान कपडे घालणं आणि आनंद वाटणं आणि छान क्षण जगणं म्हणजे पार्टी आहे भारतीयांसाठी आणि मराठी माणसासाठी. सो मला असं वाटतं की त्याच ओकेजनला घेऊन आमची पार्टी होती आणि प्रमोशन सुरू आहे. काय पार्टी वगैरे केले की नाही प्रमोशन? नाही, प्रमोशन हीच पार्टी. मी तुला तेच म्हटलं, परवा मी दहीहंडीला जाऊन आलो आणि आमचं म्हणणं असं आहे, म्हणजे पार्टी या चित्रपटाचं म्हणणंच असं आहे की मित्रांबरोबर जगलेला प्रत्येक क्षण हा पार्टी असतो. आणि आता आमच्या पार्टीची सगळी कास्ट फक्त ऑन स्क्रीनच नाही तर ऑफ स्क्रीनही मित्रच झालेत. त्यामुळे आम्ही जिथे जिथे फिरतोय, जिथे जिथे लोकांना भेटतोय, फिल्मविषयी सांगतोय, फिल्मविषयी त्यांना काय वाटतं हे ऐकून घेतोय कॉलेजेसमध्ये आणि मग मध्ये मध्ये आम्ही भेटतो, चहा पितो, जेवतो, हे सगळंच पार्टी सारखंच आहे. तुझी भूमिका काय पार्टीमध्ये? तू काय पार्टीमध्ये काय पार्टी करणार? मला असं वाटतं की पार्टीमधली सगळी कॅरेक्टर्स जी आहेत ती तुम्हाला बघून असं वाटेल की हा तर माझा मित्र आहे, अरे हा माझ्या त्या मित्रासारखा आहे, बरोबर, ए तो हा असा आहे, बरोबर, हा सेम माझ्यासारखा आहे. सो ही जी चारही पात्र आहेत ती मला असं वाटतं की फार खरी पात्र आहेत. माझं पात्र त्याविषयी बघायचं झालं तर माझ्या पात्राचं नाव ओमी असं आहे, ओमकार, पण त्याला मित्र प्रेमाने ओमी म्हणत असतात. आणि मला असं वाटतं मित्र जे आपल्याला नावाने हाक मारतात तेच आपलं खरं नाव पण मानावं, कारण ते हक्काचं असतं आणि प्रेमाचं असतं. आणि ओमी हा असा मित्र आहे की सगळ्या ग्रुप्समध्ये एक तरी मित्र असा असतो की ज्याच्याकडे भरपूर पैसे असतात आणि तो मित्रांवर खर्च करायला सदैव तयार असतो आणि त्याला काही त्यातून असं दाखवायचं नसतं की माझ्याकडे किती पैसे आहेत, पण त्याला मित्रांवर पैसे खर्च करण्यात खूप आनंद मिळत असतो, कारण मित्र हेच त्याची फॅमिलीसारखं असते. आणि पार्टीतल्या सगळ्या पात्रांची एक मजा अशी आहे की या पात्रांचे दोन चेहरे तुम्हाला बघायला मिळतील. कारण पार्टी सुरू होते आपल्या आयुष्यात आणि कॉलेजचा एक काळ असतो जो खूप सुंदर असतो, ज्याच्यात आपण सगळे एकत्र असतो, पहिले अनुभव आपण घेतो, म्हणजे पहिली ओली पार्टी आपण करतो, आपलं पहिलं प्रेम असतं, त्यात आपले मित्र आपल्याला सल्ला देतात, मदत करतात. कधी आपण गोत्यात आलो बदमाशी करताना तर ते एकत्रच तुम्ही मार खाता, मग पोलिसांकडनं मार खाता, आई वडिलांकडनं मार खाता, ह्या सगळ्यात मित्र तुमच्या बरोबर असतात. पण काय होतं, जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं कुठेतरी आपले प्रायोरिटीज बदलत जातात. आपण आपल्या करिअरला जास्त वेळ द्यायला लागतो, अर्थातच, आणि ते द्यावाच, कुटुंबाला वेळ द्यावा ते महत्वाचंच असतं. पण हे सगळं करताना कुठेतरी ज्या मित्रांनी आपल्याला एका मोठ्या काळात साथ दिली त्यांना एक साधा फोन पण आपण करेन असे होतो, किंवा एखादा मेसेज करतो पण तोही कोल्ड किंवा फॉर्मल असतो, तर त्या सगळ्या ह्याच्यात मोठे झाल्यानंतर या मैत्रीचं काय होतं ते पण तुम्हाला पार्टीमध्ये बघायला मिळणार आहे. सो मी असं म्हणेन की ओमीचे दोन चेहरे तुम्हाला बघायला मिळतील. तरुण असताना तो मित्रांमध्ये रमणारा, अतिशय फ्रेश असा, खूप हुशार, ज्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे असा हा मुलगा आहे. त्याचा एक लव्ह इंटरेस्ट आहे, प्राजक्ता माळी ने ते पात्र केलं आहे आणि प्राजक्ताने खूप सुंदर काम केलं आहे ह्याच्यात. म्हणजे आणि तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडते की ज्याच्यामुळे त्यांच्या लव्ह स्टोरीला आणि पूर्णच कथेला एक कलाटणी मिळते. आणि मग या चौघांच्या मैत्रीचं काय होतं, पार्टीतल्या या चार मित्रांचं, प्राजक्ताचं काय होतं, यांच्या लव्ह प्रेमाचं काय होतं आणि या ओमीचं काय होतं. सो ओमीचा एक पूर्ण वेगळा चेहरा तुम्हाला निम्म्या फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे, जो अजूनही तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलेला नाही. खूप पोटेन्शियल असणारा, सगळ्यांवर प्रेम करणारा असा ओमी आहे. सुव्रत कसा आहे तो, रिलेट करतो ओमीला? अर्थातच, म्हणजे माझा प्रयत्न असेल की मी ओमी सारखा असावं. दुर्दैवाने काय होतं की कॉलेजमध्ये असताना मी मन्यासारखा होतो. मन्या नावाचा एक कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, त्याच्याकडे कधीच पैसे नसतात, कॉन्ट्रीब्युशन मी तसा होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की ओमी मी याच्यातच जगून पाहिलाय. मला मी होतो मन्यासारखा आणि मला सुम्यासारखं व्हायचं होतं पण मी कधीच होऊ शकलो नाही. सुम्या नावाचं पण एक पात्र आहे की जो सगळ्यांना प्रपोज करतो.
करणं हे एक, पण त्याला सगळ्या मुली पटत असतात. हा मुद्दा मला कधीच काय, मला गुन्हे हे याला खरं सांगायचं, तुला कधीच नाही पटलं नाही मला खरं नाही. मला एका काळानंतर थोडं थोडं मुली भाव द्यायला लागल्या, पण एक मोठा काळ मी असा, ती जी मुलं असतात ना जी अशी कॉर्नरला उभी राहून असतात की एकदा तरी मला मुलीची, या ही मुलगी मला आवडते, एकदा तरी मी जाऊन बोललं पाहिजे तिच्याशी. आता मी नंतर थोडं धीटपणा आला, नाटक जेव्हा तुम्ही करायला लागतं तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स पण वाढतो, पण त्याआधी मी पूर्ण म्हणजे ऐक ना सुरू, तुझ्या सगळ्याच भूमिका ज्या तू आतापर्यंत केल्या त्या सगळ्याच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या, मग त्या कोणत्याही असो, ही भूमिका कोणत्या वेगळ्या अर्थाने लक्षात राहील? मी तेच म्हणतोय की बरेचदा तुम्ही मला कदाचित थोडंसं या रूपात तुम्ही बघितलं असेल की जेव्हा मी एक चांगला मुलगा ज्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकता, त्याचा जो दुसरा चेहरा आहे ना, जेव्हा एखाद्या माणसाचा डाऊनफॉल होतो तेव्हा तो किती होतो. म्हणजे शिकारीमध्ये एक तुम्ही एकदम मला अत्यंत काय म्हणतात त्याला की क्रूर रूपात बघितलं असेल, असं की कधी कधी मला बघून माझा राग यावा असं ते पात्र होतं. तर ह्याच्यात मला असं वाटतं की जर तुम्हाला की वाली माझी किंवा तुम्ही थोडेसे वाईट वाटलं माझ्याविषयी तर मला असं वाटतं की या रोलचं सक्सेसफुल असेल. सो मी तेच म्हणेन की ट्रेलर मधला ओमी जो आहे किंवा सगळेच जण चारही पात्र हे फक्त एक भाग आहे, एक अख्खा वेगळा चेहरा या सगळ्या पात्रांचा इन्क्लुडिंग प्राजक्ता. प्राजक्ता माळीचा सुद्धा पात्राचं फार पुढे वेगळंच काहीतरी होतं, एवढी एक्साइटमेंट वाढवली की ते तुम्हाला बघायला जायलाच पाहिजे. मला एक सांग की प्राजक्ता सोबत काम करण्याचा पहिला, या ओमी बद्दल तू फार चांगला प्रश्न विचारलास की काय अर्थाने ही लक्षात राहू शकते. तर मला असं वाटतं की काही मित्र असतात की काही त्यांच्या आयुष्यात संकट येतात आणि कॉलेजमध्ये येणारी छोटी छोटी संकट गोत्यात येणं यापेक्षा आयुष्यात जेव्हा खरी संकट येतात, लोक फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये जातात, लोक कधी कधी व्यसनांच्या आहारी जातात, तर या सगळ्याच्या वेळी त्यांची गाडी रुळावरनं घसरते. आणि मला असं वाटतं की त्यावेळी कदाचित आईबाबांपेक्षा जर मित्र जवळ असतील तर त्याचा जास्त फायदा होतो. तर अशी एखाद्या माणसाची आयुष्यातली गाडी रुळावरनं उतरली की आणि त्याला मित्रांची ऐनवेळेला साथ मिळाली नाही तर त्याचं काय होतं? तर मला असं वाटतं की ओमीला त्याची गाडी रुळावरनं घसरते आणि त्याचं काय होतं हे बघून कदाचित तुम्हाला तुमचे ते मित्र आठवू शकतात की ज्यांची जे कदाचित ज्यांना अशा थोड्याशा वाईट सिच्युएशनमधनं जायला लागलं, वाईट परिस्थितीतून जायला लागलं, आणि असं कोणी असेल तर तुम्ही, आमची इच्छा एवढीच आहे की पार्टी फिल्म झाल्यानंतर असं कुठलाही मित्र जो काळाच्या ओघात मागे गेलाय त्याला तुम्ही उचलावात, एक फोन करावात आणि म्हणावं की मित्रा तुझी खूप आठवण येते, एकदा कट्ट्यावर भेट, तुला एक छोटी पार्टी द्यायची. प्राजक्ता सोबत काम करण्याचा पहिलाच अनुभव खूपच छान होता. म्हणजे मला असं वाटतं की प्राजक्ताला मी फार काम प्राजक्ताचं बघितलं नव्हतं, ती अप्रतिम डान्सर आहे हे तर माहितच होतं, पण ती अतिशय चांगली गुणी अभिनेत्री आहे आणि तिचे फॅन्स, ती सुंदर दिसतेस, त्यामुळे प्रेम सगळे म्हणजे प्रेमात पडण्याचे सीन करायला काही मला फार प्रॉब्लेम आलाच नाही, कारण ती फारच गोड दिसते आणि ती अतिशय सिन्सिअर आहे, तिचा स्वभाव चांगला आहे, पण तिचा तो जो भाग आहे ना जो तुम्ही नाही बघितलेला तो मी बघून सरप्राईज झालो, कारण तिने आधी केलेल्या कुठल्याही भूमिकेपेक्षा ही भूमिका वेगळी. आणि पहिलाच सीन आमचा तो होता आणि मला तिचं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण पहिल्याच सीनमध्ये आम्ही पहिल्यांदा सेटवर भेटलो आणि ती पात्रही खूप वर्षांनी एकमेकांना भेटत असत आणि आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो आणि सर म्हणाले की तू मेकअप करू नकोस आणि तिने ते धाडस केलंय. सो कारण ती पूर्ण तिचं असं वाटतं की ती थकलेली आहे, कष्टात आहे, रया गेलेली आहे आणि ते तिने फार सुंदर सीन केला, त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला काम करायलाही मजा आली. फक्त अजूनही प्राजक्ताच्या बाबतीत असं आहे की तिला माझा विनोद कळत नाही, कारण मी जेव्हा मी जोक करतो तेव्हा माझी एक खोड अशी आहे की मी पोकर फेस ठेवतो, म्हणजे माझा चेहरा शांत असतो आणि मी काहीतरी बोलतो, तर बरेचदा ती खूप वेळ सिरियसली रिॲक्ट करत असते आणि मी असं होतो की एका म्हणला अग हे मजा चालली आहे ग हे, आणि हे दिवसात ना किमान 5 वेळा तरी होतं. या पार्टीमध्ये जर पुढे जाऊन प्राजक्तासोबत काम करण्याचा पुन्हा एकदा आलाच आहे. वाव. सो मला असं वाटतं की ही तर फिल्म आहेच, पण बहुतेक ही फिल्म न बघताच बहुतेक आमची पेअर खूप लोकांना म्हणजे हा फेमस नाही झाली, पण बहुतेक आय डोंट नो त्या. सो आम्हाला पुन्हा एकदा अजून एक आम्ही एकत्र फिल्म केली आहे, त्यातही आमचा लव्ह ट्रॅक आहे, पण त्यात ह्यातलं एंडिंगपेक्षा त्याच्यात वेगळं आहे, त्याच्यात हॅपी एंडिंग आहे, पण ते हॅपी एंडिंग सुद्धा खूप दिव्यातून जातं. आणि मी थोडंसंच रिव्हील करतो, एवढंच सांगतो की
त्याच्यात मराठी आणि साऊथ इंडियन प्रेमाचं मिक्सर आहे आणि तुम्हाला प्राजक्ता अतिशय सुंदर साऊथ इंडियन मुलगी म्हणून तुमच्या समोर येईल. त्याच्यात आपल्याला एक नवीन जोडी मिळणार आहे ज्याला आपण बोलू शकतो वाव ही जोडी. पार्टी, तू केलेली पहिली पार्टी? ओ गॉड, मला एक पार्टी आम्हाला नेहमी आठवते की पार्टी म्हणजे फिल्मचंही हेच म्हणणं आहे की पार्टी करण्यासाठी तुम्हाला खूप काही गोष्टी आणण्याची गरज नाही आहे. व्हेज किती डिशेस आणायच्या, नॉन व्हेज किती आणायच्या का. तर मित्रांनी तुम्ही एकत्र आलात आणि तुझ्याकडे 5 रुपये त्याच्याकडे 5 रुपये आणि आपण एकत्र मिळून एखादी भेळ खाल्ली किंवा कोल्ड्रिंक प्यायलं तर त्या शेअरिंगमध्येच पार्टी असते आणि त्याच पार्ट्या मला असं वाटतं की त्या फार सक्सेसफुल होतात आणि त्या खऱ्या असतात आणि हेच सगळं पार्टीत दाखवलंय. सो आत्ताच्या कॉलेजची मुलं सुद्धा म्हणजे आमच्या वेळी कदाचित 5 रुपये असतील खिशात पण आत्ता मुलं कदाचित 25 रुपये असतील किंवा 50 रुपये असतील पण मजा तीच आहे की 50-50 रुपये काढले आणि एक पिझ्झा 6 जणांनी मिळून खाल्ला. सो ही पार्टीची जी कल्पना आहे तीच माझी पण पार्टीची कल्पना आहे. त्यामुळे माझी खरी पहिली पार्टी मला आठवते ती आमच्या रिक्षावाले काका कुठल्याही 6 महिन्याची परीक्षा किंवा चाचणी परीक्षा वार्षिक परीक्षेनंतर आम्हाला घेऊन जायचे आणि आम्ही सगळे मिळून आणि लहान होतो त्यामुळे एक भेळ एकाला संपायची सुद्धा नाही त्यामुळे एक भेळ 3 जणांत वाटून खाल्ली जायची आणि एक छोटा 5 रुपयाचा व्हॅनिला आईस्क्रीमचा कप असायचा त्यावेळी तर 3 रुपयाला वगैरे असेल आणि तो खायचा. हीच माझ्यासाठी मला असं वाटतं की खरी पार्टी आठवते आणि हीच लक्षात राहावी. ऍब्सोल्युटली. आणि पार्टी सिनेमात सुद्धा म्हणून तुम्ही बघायला जा की तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की अरे बापरे हे लोक जे आहेत ते केवढे श्रीमंत आहेत किंवा अरे बापरे ह्या लोकांसारखं मला कधीतरी व्हायला आवडेल. यांच्याकडे हे ते एका बाईकवर 3 जण बसून जाणार आहे, एकमेकांचे पैसे ढापणार आहे, सायकलीवरनं फिरणार आहे, व्हिडिओ पार्लरमध्ये जाणार आहे, असे सगळे हे गल्ली बोळात राहणारे आपले जे साधी मुलं आहेत त्या साध्या मुलांची ही गोष्ट आहे. पार्टी, तुझ्यासाठी पार्टी काय? पार्टी इज इक्वल टू 7 सप्टेंबर माझा येणारा नवीन सिनेमा.